फार नको। आता हे तयार आहे, आता हे गार होऊ द्यायचं आहे। बर आणि त्याचं बरं मग आपण जरा त्याला अजून जरा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गॅस बंद करायचा आहे, त्यात कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि त्याचा गोळा करायचा, गोळा करून घ्यायचा आहे। हो पण ते करण्याआधी ते आपल्याला गार होऊ द्यायला लागेल, आता हाताला चटका बसू शकतो। हो पुरे इतकं कॉर्नफ्लोअर? हो पुरे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, गार झाल्यानंतर हे कुस्करून घ्यायचं आहे। आपण आता हे गार करून घेऊयात, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर तर आपण ऑलरेडी घातलेला आहे। हो गार करून त्याला छान कुस्करून त्याचा एक गोळा तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया। हो सरप्राईज बॉलसाठी लागणारं जे मिश्रण होतं ते आपण तयार करून घेतलं, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मिसळून त्याचा एक व्यवस्थित बारीक करून गोळा तयार केलेला आहे। हो काय पुढची कृती आपली? आता त्या गोळ्याची वाटी तयार करायची। बरं आणि चीज आणि पनीर त्यात भरायचं। अच्छा म्हणजे खाताना जे सरप्राईज लागेल ते चीज आणि पनीरचं असेल, बरोबर? हो आत्ता मला उलगडलेलं आहे नेमकं सरप्राईज काय। बर मग आता डिश लागेल का तुम्हाला? हो मला डिश। हाताला थोडं तेल लावून घ्यायचंय। बरं याची पारी करायची, त्याच्यामध्ये ते चीज आणि पनीरचे काप भरायचे। हो वा वा टोमॅटो सॉस बरोबर खायला फार छान लागतील हे बॉल्स, है ना? तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाल्लं तरी सांग, मग तर काय अजूनच भारी। ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घ्यायचं ना? चमचा चमचा लागेल। आता या मिश्रणात आपण हा गोळा घातलेला आहे। बरं आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचा आहे तो। बरं आधी डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये घोळवायचा। हो आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचा। दरम्यान आपण तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे, बरेच करून घ्या कारण एका ह्याच्यावर काही आपलं पोट भरणार नाहीये। हो द्या, मी हे करतो तोपर्यंत तुम्ही पुढच्या तयारीला। आधी डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये, बरोबर? आता डीप फ्राय करायला काही हरकत नाही। हो किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? झालं 2 मिनिटात होईलच। बरोबर, त्याला खरपूस तांबूस रंग आलेला आहेच आहे। याच्यामध्ये नेमकं काय सरप्राईज आहे या बॉल्समध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण तुम्हाला लोकांना सरप्राईज द्यायसाठी सरप्राईज बॉल करायचे असतील। फार सरप्राईज झालं का? हरकत नाही, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती। सरप्राईज बॉल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेडचा चुरा, डाळीच्या पिठाचं बॅटर, उकडून कुस्करलेला बटाटा, कॉर्नफ्लोअर, उकडलेल्या भाज्या, पनीर, टोमॅटो प्युरी, कांदा, साखर, चीज, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, धणे पूड, जिरे पूड आणि मीठ। कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा, नंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेल्या भाज्या, धणे पूड, जिरे पूड, मीठ, साखर आणि टोमॅटो प्युरी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं, नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण थंड करून घ्यावं। तयार मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची पारी बनवून त्यामध्ये चीज आणि पनीरचे काप भरून पारी बंद करून त्याचे गोळे बनवून घ्यावे। तयार गोळे बेसनाच्या मिश्रणामध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत। आता त्याच्यात जाणार आहे भरपूर तिखट, रस्सा असा तिखट झाला पाहिजे मस्त असा, म्हणजे मजा येईल। याला मी आता वाटून घेतो, फिरवून घेतो मिक्सरमधनं आणि याला बारीक करून घेतो। आणि ते करण्यासाठी आपण एक खास मसाला तयार करून घेतलेला, एक झणझणीत मसाला। तर आता मी काय करतो मंडळी, इथे ठेवतो आहे गॅसवरती, हे आपण मडकं ठेवूया, त्याचबरोबर याच्यात जाऊ देऊया मस्तपैकी एक 4-5 चमचे मस्त तेल। त्याच्यात जाऊ देऊया कांदा, त्याच्यात जाईल एक 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट, एका बाजूला आपण पाणी ठेवूया, पाणी तापायला ठेवलेलं आहे। आहा कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे, आलं लसूण पण परतला गेलेलं आहे आणि आता याच्यात जाणार आहे एक टोमॅटो, 1 किंवा 1.5 टोमॅटो आपण घालू याच्यामध्ये। स
सगळ्यात आधी हा मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे. कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तो शिजला पाहिजे आणि नंतर आपण बाकी गोष्टी करूया. तोपर्यंत आपण एक काम करूया, त्याच्यामध्ये घालूया बटाटा त्याचे मोठे तुकडे. जाऊ देऊ वांग, जास्त काय करायचं नाही. आपण आपल्याला त्याच्यामध्ये मटर टाकायचे आहे थोडे, नंतर आपण याच्यात टाकू हे तुरीचे जे दाणे आहेत ते टाकूया. आपण पावट्याचे दाणे टाकू थोडे, शेवग्याच्या शेंगा या, आपण घेवडा आणि पापडी आहे या पण टाकतो आहे मी याच्यामध्ये. हे बघा मी याला सिम्पल ठेवलेलं आहे, खूप जास्त यात प्रोसेस मी काही करत नाही आहे. हा फक्त मसाला करायचा आहे आणि हा मसाला मात्र सढळ हाताने टाकायचा आहे, म्हणजे त्याची मस्त चव येते. फक्त मिक्स करून घेतो एकदा. त्याच्यात जाईल मीठ. आता पाणी टाकायचं आहे पण त्याच्या आधी मी एकदा एकत्र करून घेतो याला. हळद टाकायची असेल तर थोडीशी हळद टाकू शकता तुम्ही. बस याच्यात जाऊ देऊ आपण आता हे गरम पाणी. आहा रंग तर आत्ताच भारी आलेला आहे, शिजल्यानंतर तर आणखीन मस्त रंग येईल त्याला. बस आता काय करायचं आहे, आता काही नाही, याला आता मी याला कव्हर करणार आहे मंद आचेवरती. आता मी याला शिजवणार आहे. आहा बस इसको करते पॅक, म्हणजे काय ती स्टीम पण आत राहील, आपला रस्सा एकदम भारी होईल. आहे की नाही म्हणजे खास रेसिपी एकदम. बस सिम्पल आहे पण टेस्ट एकदम भारी असेल रेसिपीची. आता मी काय करणार आहे, याला शिजवून घेणार आहे 20-1 मिनटं. याला मंद आचेवरती याला शिजवतो म्हणजे बटाटे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिजतील. त्याचबरोबर ते झाल्यानंतर जेव्हा मी सर्व करेन ना तेव्हा फक्त लिंबाचा रस आणि कोथिंबीरवरती टाकणार आहे या रस्स्यावर. मंडळी याला मी शिजवून रेडी करून घेतो, लिंबाचा रस नंतर कोथिंबीर वगैरे नंतर त्यात मी घालणार आहे. हे सगळं मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटका रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: घेवडा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, साल काढलेले बटाटे, मळलेलं गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, वांगी, तुरीचे दाणे, हिरवे वाटाणे, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, शेवग्याच्या शेंगा, शेंगदाणे, पावट्याचे दाणे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रफूल, जिरं, लाल तिखट, खसखस, आलं लसूण पेस्ट, तीळ आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, चक्रफूल, काळी मिरी, जिरं, दालचिनी, शेंगदाणे, 1 चमचा खसखस, तीळ आणि किसलेलं खोबरं घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालून सर्व मिश्रण नीट वाटून घ्यावं. मातीचं भांडं गरम करून त्यामध्ये तेल गरम करून घ्यावं. गरम तेलात कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावी. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बटाट्याचे तुकडे, वांग्याचे काप, मटार, तुरीचे दाणे, पावट्याचे दाणे, शेवग्याच्या शेंगा, घेवडा, वालाच्या शेंगा आणि तयार वाटण घालून नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर मीठ आणि गरम पाणी घालून झाकण ठेवून मळलेलं गव्हाचं पीठ मातीच्या भांड्याभोवती गुंडाळून भाजी शिजवून घ्यावी. लिंबाचा रस घालून मटका भाजी रस्सा सर्व्ह करावा. आज आपण करतोय चिंग सिक्रेट फ्राईड राईस मसाला वापरून एक मस्त भाताची रेसिपी करतोय. आता आपण करणार आहोत लेमन जिंजर केक.